प्रख्यात डॉक्टर चंद्रशेखर सिक्ची यांचे सुपुत्र संदीप सिक्ची यांना ग्लिट्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे. या निमित्तानं त्यांचे पिता श्री चंद्रशेखर सिक्ची, आर्किटेक्ट शिरीष बर्वे आणि पत्रकार मनीष पात्रीकर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना अभिनंदन केलेले आहे. निसर्ग जपणारा आर्किटेक्ट म्हणून छवी असलेले संदीप सिक्ची यांनी पुणे येथील प्रख्यात अशा आमराईमध्ये निसर्ग जपत असताना, कुठेही निसर्गाला हानी न पोहोचवताना सौंदर्यीकरण करून दाखवलेलं आहे. या निमित्तानं त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. चंद्रशेखर सिक्ची हे जरी प्रख्यात डॉक्टर असले तरी त्यांनी आपल्या सुपुत्राला आर्किटेक्ट होण्याची मुभा दिली आणि आज त्यांच्या या विश्वासाला फळ येत आहे. खरं म्हणजे जळगावकरांसाठी, जळगाव जिल्ह्यावासींसाठी हा अभिमानाचा क्षण होय. सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्या प्रोजेक्टबद्दल काय सांगाल की तुमचा त्या प्रोजेक्टचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे? हे पुण्यामध्ये आपण एक आमराई ऑफिस म्हणून एक प्रोजेक्ट केलेला आहे. आमराई ही एक कोथरूड भागामध्ये एक जुनी, म्हणजे आसपास सगळ्या 13 मजली बिल्डिंग आहेत, सगळ्या मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहे, काँक्रीट जंगल आहे. त्याच्यामधले हे ग्रीन ओएसएस असं आहे. त्याच्यामध्ये जे जुने 60-70 वर्ष जुने आंब्याचे झाड आहे, त्या झाडांच्यामध्ये हा एक प्रोजेक्ट आम्ही केला. याला आम्ही मॅक्सिमम नेचरमध्ये मर्ज होणारं असं आउटस्टँडिंग, म्हणजे त्याच्यामधनं स्टँड आउट होईल किंवा ते असं उठून वेगळं दिसेल असं प्रोजेक्ट न करता नेचरमध्ये मर्ज होईल अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट केला आहे. त्याच्यामध्ये मटेरियल चॉईससुद्धा असे आहेत की ज्या व्हेरी मच इंडियन, व्हेरी मच लोकल, ज्याच्यामुळे कॉस्ट ऑफ गेटिंग मटेरियल ॲट साईट इज मिनिमल आणि काइंड ऑफ आपण याला ग्रीन प्रोजेक्ट म्हणता येईल. याच्यामध्ये आम्ही एक प्रयत्न कॉन्शियसली केलेला आहे की नॅचरल लाईट आणि नॅचरल व्हेंटिलेशन हे आपण मॅक्सिमाइज केलेलं आहे, की ज्यामुळे फ्रँकली इथे संध्याकाळी 6-6:30-7 वाजेपर्यंत आर्टिफिशियल लाईटची अशी गरजच पडत नाही या प्रोजेक्टला. आणि हा ॲम्बियन्स इतका सुंदर आहे की फ्रँकली गिवन अ चॉईस मला त्या ऑफिसमध्ये बसून काम करायला अजून जास्त आवडेल. म्हणजे ॲज अन आर्किटेक्ट मी जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट करतो तर मी हे विचार करतो की मी त्या प्रोजेक्टमध्ये जर मला मी त्या ऑफिसमध्ये काम करणार आहे किंवा त्या घरामध्ये राहणार आहे तर मला ते आवडणार का? म्हणजे बेसिकली जर मला आवडलं तर मला हे निश्चित गॅरंटी की माझ्या क्लायंटला सुद्धा मी ते आवडणार. कारण जो मी माझ्यासाठी विचार करतो तर निश्चित त्या क्लायंटला तसं बेनिफिट मिळू शकतं. सर, तुम्ही सांगितलं तुम्ही एक निसर्ग जपण्याचा प्रयत्न केला, नेमकं काय केलेलं आहे या ठिकाणी? आम्ही निसर्ग जपण्यासाठी आम्ही जी काही इथे आंब्याची जुनी झाडं होती ह्याला त्याचे जे काय त्या झाडांमध्ये हे ऑफिस बसलेलं आहे तर त्याचे रूट्स डिस्टर्ब न करता आम्ही जिथे पॉसिबल होतं तिथे फाउंडेशन घेतले. त्याच्यामधनं कॅन्टिलिव्हर आम्ही प्लिंथ काढली, तीसुद्धा हॉलो ठेवली आणि जे काय वर रूफ कास्ट करताना आम्ही कमीत कमी फांद्या तोडून, म्हणजे अक्षरशः आम्ही प्रत्येक ब्रांचला आम्ही टेपिंग लावला की हा इथं रूफ येतो आहे तर त्या रूफला इथे ही ब्रांच इतकी कट करावी लागेल, मग ती ब्रांच कट केलं तर आपलं काय नुकसान आहे आणि त्याचं काय बेनिफिट आहे, कुठली ब्रांच आपल्याला कमीत कमी किंवा न तोडता आपण स्लॅब किंवा कसं मॉडिफिकेशन करून हे स्ट्रक्चर आम्ही अशा पद्धतीने बनवलेलं आहे.